पंढरपूर येथील मुक्ताबाई मठासमोरील चंद्रभागेच्या वाळवंटात दत्तघाटाजवळील दत्त मंदिरामध्ये चांदीच्या मुकुटांची चोरी बुधवारी रात्री झाली आहे. दत्त मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन मूर्ती आहेत. तीन मूर्तीच्या डोक्यावर चांदीचे मुकुट आहेत. अंदाजे 1.5 ते 2.5 किलो वजन आहे. या मुकुटाची अज्ञात इसमाने बुधवारी रात्री चोरी केली. मंदिराचे पुजारी दत्तात्रय वैद्य हे पहाटे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता त्यांना चोरी झाल्याचे समजले. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम पंढरपूर पोलिसांनी सुरू केले आहे. साधारण आज पहाटे 4 वाजता नेहमीप्रमाणे दत्त महाराजांची पूजा करण्यासाठी आमचे वडील उठले होते. त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आले की पहाटे 4 वाजता मुख्य गाभाऱ्याचं कुलूप तोडलं होतं. म्हणून नेहमीप्रमाणे त्यांनी दरवाजा उघडायला गेले तर कुलूप तुटलेलं होतं. पण त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आले की चांदीचे 3 टोप महाराजांच्या मूर्तीवरील 3 चांदीचे टोप चोरीला गेले असं त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळेस पोलिसांनी सुद्धा तात्काळ येऊन इथं आमची हजर जबाबी घेतली आणि पोलीस केस त्यांनी नोंदवून घेतली. परंतु हे चोर नेहमीच्या बसल्या उठण्यातील चोर आहेत असं निदर्शनास येतं. कारण संपूर्ण त्याला माहिती आहे त्याची पूजा केव्हा होती, केव्हा मंदिर केव्हा बंद होतं या संदर्भात त्यांना माहिती आहे. त्याला अनुषंगून त्यांनी हा प्रकार केला आहे.